तर करूया आपण मॅचला सुरुवात. आजच्या दिवसातील तिसरी मॅच तुमच्या समोर असणार आहे. दातिवली संघानं भरपूर चांगला खेळ केला आणि मॅच जिंकली. डावले संघानं देखील भरपूर चांगला खेळ केला मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती सामना आला होता आणि तो एक निसटला विजय मैदानाच्या आतमध्ये त्यांना संपादन केला आणि ती मॅच मात्र जिंकली होती. तर तिसऱ्या मॅचला आपण करतोय सुरुवात. चला डायगर संघ आता वेळ न घेता आपण मॅचला सुरुवात करूया, कारण का आजचा हा निर्णायक दिवस आहे या स्पर्धेचा. वेळेवरती मॅच होणं गरजेचे असतील म्हणून आता वेग येऊ नका. रची प्रतिष्ठान जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई विरुद्ध जनमान डायगर. फर्स्ट बॉल सागरचा, पहिलाच बॉल फुल टॉस आहे. समोर विषपमध्ये खेळलेत, तिथे फिल्डर आहे संतनु पाटील. चांगली फोल्डिंग झाली आहे तोपर्यंत. पहिली धाव धावपुस्तकावरती. आकाश आणि ओमकार असे दोन सलामीवीर फलंदाज. नेक्स्ट बॉल बाकपूरला जाऊन कट केला. खूप चांगला फटका आहे. भरपूर वेगानं माझा फिल्डर देखील चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. आउटफील्ड फास्ट आहे, प्रयत्न भरपूर चांगला केला. मात्र चेंडू जातो पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय देसाईसाठी फलंदाज ओमकारच्या बॅटमधून. बघा समोर एक गाडी, एडी का गाडी आहे, आडी का गाडी समोर आमच्या बरोबर समोर व्हाईट कलरची आहे. त्या चालकाला विनंती आहे, मालकाला विनंती आहे की आपण तुमची गाडी जरा पुढे घ्या, प्रॉब्लेम क्रिएट होतोय. आडी का गाडी बरोबर आमच्या समोर एक पार्किंग केली आहे. ज्या कोणाच्या असेल त्यांना विनंती आहे की आपण प्लीज पुढे घ्या. सन्माननीय अभिमन्यू पवार खिडकाले यांचं शुभागमन झालं, त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपण विराजमान व्हावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. हा चेंडू बघितला जाऊ दिला शानू सर आम्हाला सांगत असताना. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जाईल पुढे. धावसंख्या 7 या आकड्यावरती. षटक सन्माननीय शांताराम मात्रे देसाई गावचे यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावा. आपलं देखील रणजी स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. गती कमी केली होती, बागपूरला जोड कट करण्याचा प्रयत्न. सागर पाटीलचं पहिलं षटक आहे. संघाच्या धावसंख्या धावपुस्तकावरती एकूण 6 धावा आहेत. ऑन्ड्रेस हा फटका चांगला आहे डीप मध्ये. फिल्डर मध्ये भरपूर वेगानं मंदार पाटील पोहोचतील. तिथे फिल्डिंग तर चांगली झाली आहे. उस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं ओमकारला मिळणार आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते धावपलकावरती. धावा एकूण या दरम्यानच्या 8 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. दरम्यानचा हा फटका तर चांगला आहे आणि षटकार मिळतोय. बघा एटिका गाडी बॅनरच्या तिला आपण मागे लावा पार्किंग मध्ये. बालचंद बोरेंना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं देखील हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग ओमकार करत असताना बॉटॅमॅनचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. तिथे नक्कीच फिल्डर भरपूर वेगानं पोहोचत आहेत. एस टीच्या मागे या दरम्यान एस टी रक्षक शिवाजी पाटील टीमचे कॅप्टन. अंपायरचा इशारा लेगबायचा आपल्यापर्यंत आलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं जाते पुढे. धावसंख्या धावपुस्तकावरती.
एकूण आपल्याला धावा पाहायला मिळतात. या दरम्यान 15 धावा बिनगडीबाद टीम रिची प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. सन्माननीय सुनीलजी पवार यांचं देखील शुभागमन झालं, त्यांचं देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सम्राट माली आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. केवाळेचे सन्माननीय गणेशजी पारवे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. प्रभाकरजी आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. केवाळे गावचे गणेश पारवे यांनी नक्कीच अप्रतिम खेळ केला होता या स्पर्धेमध्ये. नक्कीच भूर चषकामध्ये मालिकावीर चा पारितोषिक नक्कीच चला वे कमी घ्या. ओके नक्कीच ते कार देखील पुढे घेतले. थँक यू सो मच. जरा झाडाच्या बाजूनेच लावा दादा गाडी ती. दरम्यान समोर प्लेसमेंट चांगली विषपमध्ये हा फटका खेळायचा होता. तिथं डी पण थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. मंदार आहे दोस्तून फेक करेपर्यंत दोन धावा ओमकार कम्प्लीट करतोय. चांगलं कॉर्डिनेशन रनिंग बिटवीन द विकेट भरपूर सुंदर. आणि इथनं दरम्यान या धावा दोन मिळतील. आणि या दोन धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या दोन जाते पुढे. धावसंख्या धावपुस्तकावरती 17 धावा आहेत. संदीप खुटारकर आहेत सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी महाकवती गोलंदाज. आदरमानचा फटका तर चांगला आहे. तिथं फिल्डर उपस्थित नाही. धावा चांगला मिळतील. चेंडू साइड स्क्रीनच्या दिशेनं जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चांगली बॅटिंग करत असताना ओमकार जो सलामीला आलाय तो मात्र चांगली बॅटिंग करतो टीम देसाईसाठी. या 4 धावा. गावदेवी सापर्डे बी संघ असेल त्यांच्या अगेन्स्ट संघ असणार आहे किरेवली. इन ऑक्शन मध्ये पहिल्या फेरीतील ती अंतिम मॅच असणार आहे. दुसरे षटक मार्गस्ते संघाची एकूण धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 22 वर पाहायला मिळते. पहिल्या इनिंगचा खेळ मार्गस्ते असताना जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न घरच्या मैदानावरती देसाई संघ खेळतोय. साकिंग इनला आकाश पाटील. राऊंड विकेट फटका दमदार ऑन साईडला मिड विकेटला पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश पाटीलच्या बॅट मधून हा धमाका षटकार. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 8 या दरम्यान 28 वरती. चार चेंडू या षटकातील आतापर्यंत टाकून झालेत संदीप कुटारकरचे. 28 धावा स्कोर बोर्डवरती आहेत घरच्या मैदानावरती. दरम्यान जय वागेश्वर देसाई संघ खेळतो त्याचा बेनिफिट त्याचा फायदा नक्कीच आता मात्र घेत असताना आकाश पाटील देखील चर्चा सुरू आहे. चर्चा मात्र करतात खेळाडूंसोबत. नितीन काहीतरी चर्चा करतोय. पंकज आहेत माफ करा गाडीचा प्रॉब्लेम आहे. चला गाडी आपण थोडीशी बॅक साईडला घ्या आमच्या स्टेजच्या.
विशाल मात्रे यांच्याकडून आकाश पाडीलसाठी पारितोषिके लागोपाठचे तीन बॉल तीन षटकार मारल्यास 1000 रुपयाचा संघाची धावसंख्या 28. संदीप राऊंड विकेटनं चांगला चेंडू वे आतमध्ये येत असताना चेंडूया दरम्यान भरपूर वेगानं होता, प्लेसमेंट देखील भरपूर चांगली होती आकाश पाडीलची. आल्या दरम्यानचा हा डॉट बॉल सुरेगा चेंडू आहे. संदीप खुटारकरचा संघाचे धावसंख्या धावपुस्तकावरती 28 वरती धावपलक्या. सेकंड ओव्हर आहे, पावरप्लेचा P2 चा हा षटक आहे. राऊंड विकेटने फटका उडवला, हवे ते मंदार आहे झेलच्या खाली, त्यांचं मात्र झेल्समॅन भरपूर चांगलं असतं आणि आता परतावा लागेल इथं आकाश पाडला मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना पहिला सन्माननीय प्रभाकर पालकर यांचा आपण शुभ सन्मान करूया, जे केवाळेचे आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. प्रभाकर पालकर यांचा आपण शुभ सन्मान सत्कार स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. कॅमेरामॅनना विनंती की आपण सत्कार सोहळा कबूल करावा. हा शुभ सन्मान सत्कार आपण नक्कीच करतो आपल्या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच, नक्कीच तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ या टुर्नामेंटसाठी दिला त्याबद्दल. सुशील पाटील टीममध्ये नाही आहेत, ते 12वीमधून आमच्यासोबत जॉईंट आहेत, अनफिट आहेत, पूर्णपणे फिट नाही आहेत, मात्र ते मासा आनंद घेत आहेत आमच्या कॉमेंटरी बॉक्समधून. थर्ड ओव्हरला सुरुवात होते, हुक करण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. ओमकारला अजून मिळणार आहेत या 4 धावा. सन्माननीय अमित म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओमकार मात्र चांगली बॅटिंग करतो, तो सलामीला आला होता. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 वर. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं अजून एक चांगला चुंडू आहे. सन्माननीय आमचे किरण थळे यांचं देखील शुभ आगमन झालंय. SK एंटरटेनमेंटचे नक्कीच ते ऑनर आहेत, पुरस्कर्ते आहेत. या भाऊजी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. किरण थळे दरम्यानचा चांगला चेंडू भरपूर वेगानं मात्र तिथे पोहोचतात फिल्डर नितेश. तोपर्यंत धाव मात्र एक मिळेल. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये, हितेश भोईर आलेत. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 33 धावा. ओमकारनं चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. थोडासा वेग घेत असताना, कारण का लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन फिल्डिंग मध्ये बदल या दरम्यान करावं लागतं जेव्हा जेव्हा स्ट्राईक मध्ये रोटेट होती आहे. हितेश आता मात्र सॅकिंग इनला येतात खेळण्यासाठी. षटका दरम्यानचं या इनिंगचं 3 रन नीरज आहेत. दरम्यानचा खराब चेंडू बीमार आहे, बागफुला जाऊन कट करत असताना वीरेंद्र सेवाग स्टाईल ने मध्ये चेंडू पाठवलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हितेश भोईरच्या बॅट मधून हा पहिला चौकार.
फ्री डिकील असेल येणारा चेंडू एकूण पाच धावा असतील आणि या पाच धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या एकूण 38 नेक्स्ट बॉल अकूट टप्पाचा आहे आक्रमण करायचं होतं मिड विकेटला हा फटका क्लिअर करायचा होता हितेश बोला शिंडोने बॅटचा संपर्क आला नाही आला डॉट बॉल सुरेख वापसी केल्या दरम्यान गोलंदाज नीरज ना हा चेंडू भरपूर चांगला होता डॉट बॉल संघाचे धावसंख्या धावपुस्तकावरती एकूण 38 वरती धावपाल आहे अजून एक अकूट टप्पाचा चेंडू आणि बॅटच्या दरम्यान संपर्क नक्कीच आला आणि परतावाला गेला आता हितेशला मैदानाच्या बाहेर धक्का लागत असताना दुसरा देसाई संघाला नवीन फलंदाज आले त्या दरम्यान हिमांशु संघाचे धावसंख्या धावपलकावरती 38 वरती धावपलक गावदेवी क्रिकेट संघ सापराडे बी विरुद्ध किरेवली दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच असेल किरेवली संघ देखील इथे दाखल झालाय त्यांचं देखील हार्दिक स्वागत चला वे कमी घ्या प्लीज टायगर सहकार्य करा नेक्स्ट बॉल रिवर्सचा फटका तर चांगला आहे हिमांशुच्या बॅटमधून आल्या आल्या मात्र आक्रमणाला झाली सुरुवात चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावा चौकार एकूण षटका दरम्यानचं तिसरं कंप्लीट झाला तीन ओव्हरचा केस संपला तीन ओव्हर अखेरीस दोन खेळाडू बाद संघाच्या धावसंख्या 42 आहे धावपलकावरती अजूनही दोन षटकांसाठी आहे बाकी डेन्स ब्रेक मैदानाच्या आतमध्येच नक्कीच तुम्हाला करता येऊ शकेल नक्कीच तिथे एक अप्रतिम बघतो आपण ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते बरोबर मैदानाच्या आतमध्ये छोटीशी प्रीज आहे तिथे नक्कीच तुम्ही जाऊन पाणी पिऊ शकता सन्माननीय राजेश दामो माद्रे देसाई गावचे यांचं देखील शुभ आगमन झालं त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं आपलं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय राजेश जामो म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन झालं आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून किरण थळे प्लीज या पण व्यासपीठावरती भाऊजी आपल्याला यायचंय थोडं सहकार्य करा
आपला देखील हार्दिक स्वागत आहे. यसके शनकीचा ते पुरस्कर्ते आहे, त्यांच्यासोबत आमचे बंधू. करण भोईर देखील आलेत, करण भोईर आपण देखील या. गावदेव चषकाच आयोजक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज मॉर्निंग इलेव्हनचे सर्व सदस्य इथे कोणी उपस्थित असाल तर या प्लीज व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे. मॉर्निंग इलेव्हनचे सदस्य इथे असाल तर आपण या व्यासपीठावरती. जयेश स्थळे यांचं देखील शुभागमन झालंय. सूरज मडवी आपण देखील या, त्याच्यानंतर किरण थळे आपण देखील यायचं, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि करण भोईर या आपण देखील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा माशा दिशेनं चौकार आलाय, चांगली बॅटिंग आता मात्र करत असताना हिमांशू देखील या मॅचमध्ये. हिमांशू मात्रे चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 47-47 वरती धाव पलक्या. बघा मॉर्निंग इलेव्हनचे कोणी येत असतील तर उपस्थित. रणजित देखील आज आपल्यामध्ये नाही आहेत, मदत ते देखील मॉर्निंग इलेव्हनमध्येच खेळायचे सातत्यानं. ते मॉर्निंगला आपण नक्कीच त्यांना इथेच बघायचो. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील कोणी इथे उपस्थित असाल त्यांचे मित्र, तर आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आदरमानचा हा चेंडू भन्नाट वेगानं होता, सेकंड स्पेलमध्ये आलेत गोलंदाज. आपण बघतोय आदरमान संदीप आदरमानचा हा देखील चांगला चेंडू, बॅक टू बॅक डॉट चेंडू येत असताना सचिन माते यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक स्वागत आहे. रणजित चनकी जवळचे मित्र, आज रणजित आपल्यामध्ये नाही आहेत, मध्ये त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा फटका समोर स्क्रीनच्या दिशेनं चांगला आहे, डीपमध्ये फिल्डर आहे, ते फक्त असेल प्रेक्षक म्हणून. चेंडू मंदारला बीट करून जातोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर हिमांशू मात्रेच्या बॅटमधून हा चौकार. एक्कावन्न धावा स्कोर बोर्ड वरती. हा दरम्यानचा चेंडू खराब होता, फटका चांगला आहे, तिथं फिल्डर देखील उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतो, चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा चौकार हिमांशू मात्रेच्या बॅटमधून, गुड बॅटिंग. एकूण षटका दरम्यानची चार षटक समाप्त झाले, चार ओव्हरचा खेळ संपला, चार ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 55. चला गावदेवी स्पोर्ट्स सापारडे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट किरवली संघ नेक्स्ट मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा आपण प्लीज.
दुसरा धावे का प्रयत्न रनआउट ची विकेट आली है। फलंदाज बात सौरव पाटील दायगरश उर्फ सोनू यांचं शुभागमन झालं। सोनू या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे। तसेच रणजित म्हात्रे यांचे मित्र साईनाथ म्हात्रे आणि राम म्हात्रे यांनी देखील या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। टूर्नामेंटच्या माध्यमातून यावेळेचा प्रवीण माथेच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे। तिकडे फिल्डर उपस्थित आहेत। शंतनू पाटील चूक होणार नाही। वन मोर विकेट डाऊन देसाई संघाला अजून एक धक्का। राहुल आलेत नवीन फलंदाज। राहुल भोईर स्पीडअप करा स्पीडअप करा। मॅचला शानू सर सांगत आहे ना की सांगत असताना सातत्यानं घाई करा थोडीशी। या किरणताले आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। एस के एंटरटेनमेंटचे नक्कीच ते ऑनर आहेत पुरस्कर्ते आहेत। एक वेबसाईट आहे आणि हा शांड आपला नक्की चांगला शेंडू पाहिला मी तो। दिनेशनं मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी बॅटकटचा इशारा अंपायर झाला आपल्यापर्यंत। बघा शानू सरांचं चांगलं लक्ष या दरम्यान आपल्याला पाहिला मी तो। भिवंडीमध्ये सातत्यानं आपण शानू सरांना बघत असतो मोठमोठ्या मेगा इव्हेंट्समध्ये आणि कमिंग सून नक्कीच आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळतील भिवंडी परिसरामध्ये। खारभाऊची डे नाईट्स क्रिकेट स्पर्धा, पायेची डे नाईट्स क्रिकेट स्पर्धा, त्याच्यानंतर दिनेश कुक्सीशी देखील एक अप्रतिम क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला नक्कीच कमी सून पाहायला मिळणार। भरपूर क्रिकेट टूर्नामेंट आहेत। दरम्यानचा हा चांगला चेंडू आहे। चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी केली या षटकामध्ये डायगर संघानं पूर्णपणे कंबा केला। कंबर कसली आहे त्यामध्ये, खास करून गोलंदाज दिनेश कुटारकर ना, त्यानं फक्त धावा दोनच खर्च केल्यात, एक विकेट देखील घेतल्या आणि या इनिंगचे शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत। यावेळेस हा फटका हवेत खेळलेत, चेंडू उंच गेला, भरपूर उंच आहे, फिल्डर झेलच्या खाली आहेत आणि झाली आहे चूक। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ असं नक्कीच समीकरण आहे। जिथं एकही धाव होऊ शकली नसती तिथे विकेट येऊ शकली असती, तिथे मात्र या धावा तीन। खराब क्रिकेट टीम डायगरचा, तीन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 धावा स्कोरबोर्ड वरती। निशांत कडनं चूक झाली आहे। दिनेश उकरण्याचा प्रयत्न आणि धावा चांगला मिळतील, चांगल्या धावा मिळतील। हा चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। फिनिश मात्र चांगला केला हिमांशून। एकूण षटक संपलेत, पाच पाच ओव्हरचा खेळ संपला आणि पाच ओव्हरच्या अखेरीस 64
64 धावा धावपळकावरती आणि 65 धावसंख्येचा पाठलाग करायचे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करू. गावदेवी स्पोर्ट्स सापर्डे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट किरवली संघ असेल इन ऍक्शन मध्ये. या दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये तिथे आपण करूया टॉस. तर काही पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करूया. प्रदीप म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान सत्कार करूया. सन्माननीय अशोक म्हात्रे देसाईगावचे यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करीत आहोत. अशोक म्हात्रे यांना विनंती आहे की आपण या समोर आपला शुभ सन्मान सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण पुढील सन्मान घेऊया. सन्माननीय भालचंद्र भुईर देसाई गावशांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. या आपण देखील पुढे भालचंद्र भुईर. चला सापाडे संघाचे संघनायक येतात अतुल, या लवकर आपण लगेचच टॉस देखील करू. पुढील आपण सन्मान करूया अभिमन्यु पवार खिडकाली गावचे, त्यांचा देखील शुभ सन्मान सत्कार आपण करतोय. या आपण देखील पुढे अभिमन्यु पवार खिडकाली सत्काराच्या नंतर आपण लगेच टॉस करू. आपण पुढील सन्मान करूया सन्माननीय राजेश दामू म्हात्रे देसाई गावचे समाजसेवक. या आपण देखील पुढे आपले देखील शुभ सन्मान सत्कार या स्वदेशी माध्यमातून करतोय. आपण आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय राजेश तम म्हात्रे. त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. तर दोन धावेची पेनल्टी लागतीये देसाई संघाला, त्याचं कारण देसाई टीमला देखील माहिती आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आहे, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा दरम्यान नियमच आहे. पुढील सन्मान आपण करूया सन्माननीय सीताराम केनेनकी जे मोठी दिसायचे त्यांचा देखील शुभ सन्मान सत्कार करूया. चला फलंदाज पाठवा नितीन कळण. हा नक्कीच एक खूप चांगला डिझाईन नक्कीच नियम आहे. काल मलंगडामध्ये देखील 5 संघांना पेनल्टी लागली होती. ड्रेसिंग आणि तिथे मात्र आपण बघतो चेसिंग देखील कंपल्सरी आहे प्रत्येक आयोजक असताना की जो निर्णय असतो. तर मलंगड असोसिएशनच्या माध्यमातून देखील ती अनेकी स्पर्धा होती. पहिल्या मॅचपासून तर मॅच संपेपर्यंत पेनल्टी मात्र सुरूच होती, मात्र नियमांचं पालन करणं गरजेचं. आपण टॉस करूया लगेचच. शांताराम म्हात्रे देसाई गावचे यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करूया. आणि हा सत्कार झाल्याच्या नंतर लगेचच पाहुण्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा जेणेकरून सामना आपण लगेच सुरू करू. दोन धाव्यांना पेनल्टी दोन धाव्यांची लागली आहे देसाई टीमला. त्या धावा आम्ही पहिल्या षटकाच्या नंतर स्कोर बोर्डमध्ये ॲड करू टीम डायगरच्या. टॉस देखील करूया लगेचच. पुढील मॅचचा आपण टॉस करतोय. दरम्यान आपल्या टॉस बॉक्समध्ये गावदेवी स्पोर्ट्स सापर्डे बी विरुद्ध किरवली संघ त्यांच्या अगेन्स्ट आहे. तिथे आपण टॉस करतो. जाऊया आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. पुन्हा एकदा नक्कीच असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये. या दरम्यान आमचे सहकारी समालोचक मित्र, आमचे सिनियर समालोचक, आमचे ज्येष्ठ समालोचक नितीन काळण. शांताराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅचचा पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आहे, तसं आपण टॉस करतोय.
टॉस बॉक्स मध्ये आणि कमेंट्री बॉक्स मध्ये असतील नितीन कळन। तर पहिला चेंडू आपण पाहतोय, एक धाव मिळते, गोलंदाज बादल आहेत, नितेश पाटील एका धावीने खातो करतोय। तर पुढच्या मॅचचा टॉस झाला किरवली संघ टॉसवीने आणि त्यांना फाईट करेल तो गावदेवी क्रिकेट संघ सापाडे बी। पाच ओव्हरची मॅच, दोन धाव आपण षटक संपल्यानंतर ऍड करूया। एक धाव झालेला आहे टायगर संघाचा, 65 चेस करायचे, जसं षटक संपेल आपण पॅनल्टीच्या दोन धावा ऍड करूया। बादल इथे प्रयत्न चांगले केले होते दिलीप पाटीलने, शॉट फाईन लेगला, एक धाव इथे मिळाली पंकजला, एक ने धावसंख्या पुढे सरकेल, धापलका धाव लागल्यात दोन। गोलंदाज बादलला तुम्ही पाहत आहेत, स्वर्गीय रणजित म्हात्रे स्मृती चषक 2022 ही स्पर्धा तुम्ही पाहत आहेत। पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। बादल सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय। कारण याच मैदानामध्ये तुम्ही देसाई प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेत काय गोलंदाजी केली होती बादलने, तोच गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय। बादल म्हात्रे सारांश पाटील चषकमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती, वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस करतोय। कारण 65 धावा चेस करायच्या टायगर संघाला, मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग। अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, प्रचंड वेग, प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय। बादल दोन चेंडू सलग डॉट टाकलेत, 65 चेस करायचे, देसाई संघाला दोन रनची पॅनल्टी ऑलरेडी लागलेली आहे। भरपूर वेळा टायगर देसाई एकमेकांसमोर आलेत, खास करून याच मैदानात चौथ्यांदा पाचव्यांदा एकमेकांसमोर आलेले आहेत। आकाची ट्रॅक थोडीशी वेगळ्या कलरची आहे, एक धाव पूर्ण आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा इथे पूर्ण होतील। सेकंडला नितेश पाटील आहेत, 9 सेकंडला पंकज, चार धावा झालेल्या आहेत, 65 चेस करायचे आहेत, मोठे फटके मारावे लागणार आहेत। की बादल एक चांगला गोलंदाज आहे म्हणजे तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे। कारण क्रिकेट या खेळामध्ये कोणीही भारी नाही आहे, जो चांगला खेळ तो जिंकतो। चार धावा झालेले आहेत, बादल राईट आर्म ओवर द विकेट, पुन्हा ब्लॉक होलचा वापर केला होता, धावची जी संधी होती मात्र ती गमावली बादलने। आता काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी बादलने। षटक संपलाय, तीन चेंडू डॉट, दोन सिंगल, एक दुहेरी, फक्त चार धावा दिल्या आहेत मात्र पॅनल्टीच्या दोन धावा देसाई संघाला पॅनल्टी लागली, त्यामुळे दोन धावा आपण ऍड करूया। एकूण टायगर संघाच्या धावसंख्या झाली ती 6। आकाश पाटीलची ट्रॅक थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे दोन रनची पॅनल्टी, ब्लॅक ट्रॅक नाही आहे बघा। कारण ग्रामीण संघटनेचे नियम थोडेसे कडक आहेत, जर्सी तुम्हाला एकाच कलरची असणं बंधनकारक असणार आहे। सोनापडा चषक मध्ये सुद्धा भरपूर संघांना पॅनल्टी लागली, 6 धावा झालेल्या आहेत, 59 अजूनही करायचे आहेत 24 चेंडू मध्ये। लक्ष थोडस माग झालंय मात्र अशक्य नाहीये। आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज मयूर म्हात्रे येत आहेत, गोलंदाजी चांगली या संघाकडे। मयूर म्हात्रे आहेत, बादल आहेत, दिलीप पाटील आहेत, प्रवीण म्हात्रे आहेत, गोलंदाजी चांगली आहे। पाटीलने बॅटिंग सुद्धा चांगली केली, भोईर हितेश भोईर सुद्धा चांगली गोलंदाजी करतात।
याच मैदानामध्ये मला आठवतंय नजीम गुल्लीसारख्या गोलंदाजाला, जो गुजरातचा गोलंदाज आहे, त्याला सुद्धा हितेशने तीन चेंडू तीन षटकार मारले होते. 40+ आला होता ऋषी लेवन काटे या संघामधनं. या खेळपट्टीवर अशक्य काही नाही आहे. तुम्ही चांगली बॅटिंग केली धावा होऊ शकतात. खूप चांगली खेळपट्टी बघा. भोईर चषक स्पर्धा तुम्ही पाहिली होती, आता रणजित म्हात्रे स्मृती चषक स्पर्धा पाहतायत. सफल झाले, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू सीमा पार फरार, चार धावांसाठी गुड शॉट. दहा धावा झालेल्या आहेत. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 65 धावा चेस करत असताना डायगर संघ आणि त्यांना फाईट करतोय देसाई. कोणतंही लक्ष मोठं नाहीये, कोणतंही लक्ष छोटं नाहीये क्रिकेटमध्ये. धावा होऊ शकतात, 65 धावांचा पाठलाग करू शकतो टायगर संघ. त्यांना जेवढे फलंदाजी चांगली आहे. मयूर म्हात्रेचा पहिल्या चेंडूत चौकार आलाय, त्यामुळे थोडस चर्चा करतायत दिलीप पाटील की कशा पद्धतीने तुला गोलंदाजी करायची आहे. कारण पंकज सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. पंकज पाटील पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. लेक्स्टमच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. एक धाव मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, त्यांना माहिती आहे पंकजचा फेवरेट झोन आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग. त्यामुळे फिल्डर तिथे आता लावण्यात आलेले आहे. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 18 लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. मयूर गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख फटका बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल, चार धावांसाठी गुड शॉट. त्या अगोदर लॉंग लेगच्या दिशेने चौकार, त्यानंतर वाईट आणि आता बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चौकार येतोय. पंधरा धावा झाल्यात. 65 चेस करायचे आहेत, 50 अजूनही करायचे आहेत. काही घडू शकतं मॅचमध्ये. टायगर संघ सुद्धा सहज हार मानणारा संघ नाहीये. या मैदान त्यांना माहिती आहे, धावा बनतात. पहिली स्पर्धा ते या मैदानात खेळले, खूप चांगला खेळ त्यांनी केला होता श्रद्धांजली चषकमध्ये. सुदेवकाका म्हात्रे आणि प्रमोद म्हात्रे यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्ही पाहिली. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळतात, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. मात्र लॉंग ऑफ वरनं राहुल बघा किती वेगाने आले, चांगली फिल्डिंग झाली. कारण लॉंग ऑफ वरनं भरपूर अंतर त्यांना कापावं लागलं, लॉंग ऑनला आले ते. तोपर्यंत दोन धावा मिळत आहेत. 17 धावा झाल्यात, 48 धावा अजूनही करायचे आहेत. कोणताही फलंदाज 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारतात. आयोजकांच्या वतीने एक विशेष सन्मान आणि कॅश प्राईज दिलं जाईल. आणि शिवाजी पाटील यांच्याकडनं रणजित म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 5,000 रुपये सुद्धा दिले जातील. इथे लाईन पावी लागणार आहे, लाईन चुकीची आहे. खराब गोलंदाजी करतात मयूर म्हात्रे, हातावरती नियंत्रण नाही आहे त्यांच्या. एक धावा अजून ॲड होईल. धावसंख्या धावा पर धावा पाहू शकाल तुम्ही, 18 धावा. आता धावांची गती चांगली आहे टायगर संघाची. कारण 65 चेस करायचे आपण पाहिलं तर 16 धावा झाल्यात. मग 2 रनची पॅनल्टी ॲड करून 18 धावा धापलकावती लागलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव आणि सातत्याने या मैदान तुम्ही स्पर्धा पाहत असता. काही दिवसांपूर्वी 26 जानेवारी तुम्ही शर्यतीसुद्धा पाहिल्या. सावली मैदान, काहीतरी कानमंत्र मयूरला तर देण्यात आलेले आहेत. कारण धावा या षटकात आल्यात, पहिल्या षटकात 4 होत्या. इथे मात्र कानमंत्र दिलं आणि त्यानंतर फलंदाज पंकज पाटीलची खेळी समाप्त झाली. अजून एक पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम टायगरला. पुढच्या मॅचमध्ये किरवली संघ टॉस विन आहे आणि त्यांना फाईट करेल तो गावदेवी सापाडे बी संघ. 18 धावांमध्ये पहिला धक्का लागलाय. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी कूलर सुद्धा आहे. राकेश कोटकर यांच्याकडनं कूलर सुद्धा आहेत बेस्ट बॅट्समनसाठी. राकेश कोटकर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ज्यांच्या मध्यमधून बेस्ट बॅट्समनसाठी कूलर सुद्धा आम्हाला उपलब्ध झालेली, बेस्ट बॉलरसाठी सुद्धा कूलर आहे आणि मालिकावीरसाठी आपण सायकल पाहतोय आणि बेस्ट फिल्डरसाठी शूज आहेत. म्हणजे चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते.
स्वर्गवासी रणजित म्हात्रे यांच्या आठवणीला उजाळा देण्याची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ देसाई व जय बागेश्वर देसाई टीमच्या माध्यमातून त्याचे सर्व मित्र एकत्र येऊन ही स्पर्धा इथे जरूर आयोजित केलेली आहे. पहिलंच वर्ष आणि खूप चांगलं आयोजन. 16 संघांनी सहभाग नोंदवला आहे. काल 8 संघ तुम्ही पाहिले आणि आज 8 संघ इथे. मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. मात्र लॉंग ऑफ वरनं राहुल भोईर खूप वेगाने आले. तिथे झाली आहे मिसफिल्डिंग. मात्र दोनच धावा मिळतील असं वाटलं, चौकार जाईल. मात्र सीमारेषा अजूनही थोडीशी मला वाटतं लांब आहे. धावसंख्या 20. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू. 19 चेंडू मध्ये अजूनही 45 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये त्या टायगर संघाला. 19 चेंडू 45. फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडे. षटकार आणि या षटकाराने समीकरण बदललंय. या षटकात तब्बल आपण पाहिलं तर धावा आल्यात, 20 धावा खर्च केल्यात मयूर म्हात्रेने. मागडं षटक मयूर म्हात्रेचं. आता 18 चेंडू मध्ये 39 करायच्या टायगर टीमला. मी मगाशीच उल्लेख केला की टायगर संघाची बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहे आणि 65 धावा त्यांच्यासाठी माग नाही आहेत. 114 धावा सुद्धा त्यांनी कुठल्या होत्या राहुलभाई पाटील चषकमध्ये. हाही विक्रम आहे टायगर संघाच्या नावावरती. चला स्पीडअप करा देसाई संघ प्लीज. तर टायगरचे विष्णुशेठ पाटील जर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. जे संतोष पाटील असतील, माणिक पाटील असतील, सातत्याने ग्रामस्थ मंडळ आम्ही ज्यावेळी पाहतो. टायगर प्रीमियर लीग असेल, धनेश पाटील स्मृती चषक असेल, टायगर नाईट स्पर्धा असेल, सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन सातत्याने. सूर्यजी पाटील असतील आमचे. आणि एकीचं बळ काय असतं हे तुम्हाला टायगर गावामध्ये पाहायला मिळतं. मग होळी चषक आपण पाहतो, टायगर प्रीमियर लीग. 13 ते 14 खेळाडू आम्ही एकाच इनिंगमध्ये फिल्डिंग करतानाही पाहिलेले आहेत. एवढे खेळाडू टायगर गावामध्ये. मात्र आज जरूर थोडीशी अगदी परीक्षा लागते शिवाजी पाडी यांचे खेळाडू एकत्र करण्यासाठी. कारण कॅप्टनला भरपूर टेन्शन असतो. मध्ये व्हिडिओसुद्धा आमची एक व्हायरल झाली होती. प्रत्येक खेळाडूला कॉन्टॅक्ट करावा लागतो कॅप्टनला. कारण कॅप्टनला माहिती असतं जो कॅप्टन एंट्री भरतो त्याला ते काम करावंच लागतं. आता प्रत्येक खेळाडू असा विचार करायला पाहिजे की आपण टीमसाठी खेळतोय, आपल्या गावासाठी खेळतोय. हा चेंडू फटका चांगला आहे. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. दत्ता पाटील आहेत तिथे. फिल्डिंग चांगली झाली. मात्र दोन धावा दत्ता रोखू शकत नाहीयेत. दिलीप पाटील गोलंदाजी करण्यात आलेली. 18 मध्ये 39 धाव्या होत्या. आता 17 चेंडूमध्ये 37 करायचे आहेत. 17 चेंडू 37. समीकरण क्लोज आहे. 17 मध्ये 37 करायचे आहेत, कठीण नाहीये. मात्र दिलीप पाटील फिरकीचा जादूगर. साईडला खेळायचं होतं. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला नितेश पाटीलला. इथे बीट केले 16 चेंडू 47 करायचा होता. इक्वेशन प्रत्येक चेंडूला बदलत जाणार आहे. कधी पडल्यानंतर कधी चेंडू बाहेर निघतो, कधी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो. हे वैशिष्ट्य आहे गोलंदाज दिलीप पाटीलचं. 16 37. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलेवर. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे. नितेश पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. पंधरा चेंडू 31 धावांची आता गरज आहे. दोन रनची पॅनल्टी सुद्धा देसाई संघाला लागलेली आहे. 15 चेंडू 31. मी मगाशीच उल्लेख केला या मैदानामध्ये कठीण असं काही नाहीये. तुम्ही चांगला खेळ केला तर नक्कीच विजय संपादन तुम्ही करू शकता. 15 मध्ये 31 करायचे दिलीपच्या विरोधात. षटकार ठोकला नितेशने. ज्या नितेश पाटीलने मकर संक्रांत चषकमध्ये तब्बल 122 धावा कुठल्या होत्या. हा चेंडू ब्लॉकॉलचा होता, त्यालाही खोदून काढलाय लॉंगॉलच्या दिशेने. आकाश आहेत. फिल्डिंग चांगली झाली आकाशची. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धापल का धाव आपण बघू शकाल. 35 30 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे आता या मॅचमध्ये. 14 मध्ये 30 करायचे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. दिलीप पाटील इथे मात्र रिव्हर्स खेळायचं होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 13 चेंडू आता 30 धावा. क्लोज मॅच आहे. क्लोज इक्वेशन आहे. 13-30. सागर पाटील स्ट्राईक एंडला आहेत.
इथे बादल काय करतायत मात्र बघा, बॅकअप केली चांगले ऋषी म्हात्रेचा, सुरेख फिल्डिंग केली ऋषी म्हात्रेने, तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धापलकर आपण पाहिलं तर 36 धावा धापलकर दिली लागलेत. या षटकात दिलीपने 10 धावा खर्च केलेत, 18 39 हव्या होत्या, दिलीपने 10 दिल्या, त्यामुळे आता 12 29 करायचे आहेत. डायगर टीमला तुम्ही जलपान करू शकता देसाई संघ, आणि लगेच तुम्ही मॅच सुरू करायची. जय बागेश्वर क्रिकेट संघ देसाई आयोजित रणजित म्हात्रे स्मृती चषक 2022, दोन दिवस या स्पर्धेचा कालावधी तुम्ही पाहिला, 1 फेब्रुवारी आणि आज 2 फेब्रुवारी. प्रथम पारोषिक 50,000, द्वितीय पारोषिक 25, तब्बल 75,000 रुपयाचं कॅश प्राईज. मालिकावीरसाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी कूलर आहे, आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षेत्रासाठी शूज आहेत. कालचा दिवस आपण पाहिला तर जयवर्मन मोठी देसाई संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय, ज्या संघाने घोट संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत केलं. आणि आज बघायचा 8 संघ, पहिला सामना दातिवली संघाने जिंकला आहे, दुसरा सामना डावले संघाने जिंकला आहे, तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅच लगेच सुरू करा, थोडीशी घाई करायची देसाई संघ, स्पीडअप करा. 12 29 करायचे आहेत. सागर पाटील आणि नितेश पाटील जोडी मैदानात आहे, काही घडू शकते या मॅचमध्ये. 12 29 दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ही जमेची बाजू, आणि दुसऱ्या स्पेलमध्ये आता बादलला आमंत्रित केलंय बादल म्हात्रे. ज्या बादल म्हात्रेने पहिल्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या, तोच बादल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. 12 29 बादल म्हात्रे एक चांगला गोलंदाज, स्पीडअप करा. नक्कीच पंचाई सूचना करतायत, थोडीशी घाई करा देसाई संघ, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय, कारण त्यानंतर पहिल्या फेरीतील अजून एक शेवटची मॅच आहे, त्यानंतर क्वार्टर फायनलच्या 2 मॅचेस, सेमीफायनल, फायनल, असे एकूण 5 सामने अजूनही बॅलन्स आहे, त्यामुळे थोडीशी घाई करायची. देसेगावचे अध्यक्ष बाबाराम म्हात्रे साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत, त्यांच्या नावाने सुद्धा आपण देसाई अध्यक्ष चषक स्पर्धा याच मैदानामध्ये पाहिली होती. ज्युनियर नितीन पाटील, राम पाटील, मुरेश्वर पाटील, प्रवीण म्हात्रे, जयेश म्हात्रे यांच्या माध्यमातून ती संकल्पना, दरवर्षी अध्यक्ष चषक देसेगाव अशी स्पर्धा आयोजित केली. चला घाई करा, 12 29 करायचे आहेत. स्ट्राईक एंडला सागर पाटील आहेत, बादल म्हात्रे देसेगाव एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला सागर पाटील, ब्लॉक होलचा चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय लॉंगॉनच्या दिशेने राहुल भोईर आहेत, त्यामुळे दुसरी धाव मिळणार नाही. एक चांगला क्षेत्ररक्षक देसाई टीमचा, एकच धाव, 11 चेंडू 28, समीकरण थोडस माग आहे. बादलचा आतापर्यंत विचार केला, 7 चेंडू त्यांनी फेकले, त्यातले 5 चेंडू त्यांनी यॉर्क लाईनचे फेकलेत. हे वैशिष्ट्य राहिले बादल म्हात्रेच्या गोलंदाजीचं, मोठ्या फटक्यापासून संधी देत नाहीये तो फलंदाजांना. 11 चेंडू 28, हा चेंडू वायडिश लॉंगाच्या दिशेने खेळत आहेत. राहुल भोईर खूप वेगाने आलेत, एकच धावी ते मी ते फिल्डिंग चांगली आहे, मी मगाशीच उल्लेख केला राहुल भोईरकडे जेव्हा जेव्हा चेंडू केला त्याने फिल्डिंग चांगली दाखवली. आता चेंडू शिल्लक आहे, 10 धावा करायचे आहेत, 27 विकेटच्या आधारावरती 26 चालू शकतात. आता लिगली 10 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. पहिल्या सत्रामध्ये देसाईचे 4 विकेट गेलेत, एकच विकेट गेलाय डायगर संघाचा. इथे फटका चांगला आहे मिडविकेटच्या दिशेने, पंचांचा इशारा काय येतोय, चेंडू सीमा पार जाईल, 4 धावांसाठी गुड शॉट. मिडविकेटला फिल्डर कोणीच नाहीये, गॅप भरपूर मोठी होती. 42 धावा झाल्यात, 9 चेंडूमध्ये 23 करायचे आहेत टायगर टीमला, 22 सुद्धा चालू शकतात, म्हणजे लिगली 23 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू 23 धावा, सागर पाटील जोपर्यंत मैदान आहेत कधी ते मॅचला कलाट नाही देतील. नितेश पाटील आहेत, दोन चांगले फलंदाज, ही जमेची बाजू टायगर संघाठी की दोन सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. बादल गोलंदाजी मार्कवर, राईट अर्ध विकेट, यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल, बॅक टू बॅक दुसरा चौकार सागर पाटीलच्या बॅटमधनं. धावसंख्या 46, 46 धावा, 1 गडी बाद टायगर संघ,
आठ चेंडू मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 18 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. आणि काहीतरी चर्चा सागर करतायत वारंवार नितेसोबत की मॅच आपल्या हातामध्ये, ही चर्चा ते करत असेल. जर आपण दोघं मैदानात थांबलो आपण मॅच जिंकू, टायगर संघाला सामना जिंकून देऊ, हा आत्मविश्वास सागर पाटील आणि नितेश पाटीलकडे दिसतोय ज्या पद्धतीने त्यांनी चर्चा केली चौकार लागल्यानंतर. आणि हेच सांगितलं असेल नितेशला की 8 मध्ये 19 करायचे आहेत, 18 आपल्याला चालत आहेत तर घाई करण्याची गरज नाहीये. 8 चेंडू 19 क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई गाव म्हटल्यानंतर या क्रीडांगणामध्ये अशक्य असं काही नाहीये. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र फिल्डर एक्झॅक्टली काय करतायत झेल तर कठीण होता, मात्र चेंडू अडवणं गरजेचं होतं. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 7 चेंडू 17 धावांची आता गरज आहे. 16 चालू शकतात अजूनही टीम डायगरला. 7 मध्ये 17 लिगली करायचे आहेत, विकेटच्या आधारावरती 16 चालू शकतात. बादलचा समाचार घेतला जातोय सागरपाडीच्या माध्यमातून. सागरला माहिती आहे बादलचा 2 षटकांचा स्पेल जर समाप्त झाला तर एक फ्रेश नवीन गोलंदाज आपल्याला शेवटच्या षटकामध्ये मिळणार आहे, हे त्याला चांगलं ठाऊक आहे. 7 चेंडू 17 धावा. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये आणि फिल्डर काय करतायत, अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. आणि इथे बादलने चूक केली. आता 6 चेंडू 16 करायचे आहेत. बघा आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जो कॅमेरामॅन आहे तिथले जे लहान मुलं आपण खाली उतरायचे, प्लीज खाली उतरा लगेच, अन्यथा आमचे ऑलिंटर्स तिथे येतील. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. 15 चालू शकतात. प्रवीण म्हात्रे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. याच मैदानामध्ये 6 चेंडू मध्ये 11 धावांचं संरक्षण सुद्धा त्यांनी केलं होतं देसाई अध्यक्ष चषकमध्ये सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. तोच प्रवीण म्हात्रे आता, मात्र संघ वेगळा आहे. समोर टायगर संघ आहे. सागर पाटील सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे काही घडू शकतं. सहा चेंडू 16 धावांची गरज आहे. रंगतदार मॅच आहे. पहिला चेंडू आपण पाहतो ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. चेंडूने बॅटचा कोणत्या बघा तिथे संपर्क झाला नाहीये. पाच चेंडू 16 धावांची गरज आहे. प्रवीण मात्रेकडे व्हेरिएशन चांगलं आहे आणि या खेळपट्टीवरती भरपूर वेळा त्यांनी गोलंदाजी केलेली आहे, त्याला अनुभव भरपूर आहे या खेळपट्टीचा. याच मैदानात तो मॉर्निंग क्रिकेटमध्ये सुद्धा सराव करत असतो. 5 चेंडू 16 15 चालू शकतात. डेड बॉलचा इशारा आलाय. प्रवीण हा चेंडू बरोबर समोर खेळ दत्ता वेगाने आलेत आणि सुरेख झेल तिथे दत्ता पाटीलने टिपलाय आणि फलंदाज सागरचा खेळ संपलाय. दुसरा धक्का मैदानामध्ये टायगर टीमला. आता 4 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. अजूनही 15 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. मंदार पाटील येत आहेत नवीन फलंदाज. सागरची खेळी इथे समाप्त झालेली आहे. आतापर्यंत प्रवीणने 2 चेंडू फेकले, एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. मगाशी उल्लेख केला 11 धावांचं संरक्षण त्याने देसाई अध्यक्ष चषकमध्ये केलं होतं देसाई टीमच्या वतीने खेळत असताना. 4 चेंडू 16 धावा. कदाचित 4-18 इक्वेशन असलं असतं, मात्र आकाश पाटीलमुळे 2 रनची पॅनल्टी लागली, त्यामुळे 4-16 समीकरण आहे. 15 चालू शकतात. तुमच्याकडे ब्लॅक ट्रॅक असणं बंधनकारक आहे. चार चेंडू 16-15 जुरी चालू शकतात. काही घडू शकते मॅच मध्ये, कारण नितेश पाटील आहेत.
एक चांगला फलंदाज आहे, मात्र बुम बुम प्रवीण म्हात्रेकडे वेरिएशन चांगलं आहे, दोन चेंडू त्याने आतापर्यंत चांगले फेकलेत. जर तुम्ही याच खेळपट्टीवर सराव करत असाल तर तुम्हाला नक्कीच या खेळपट्टीची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे, चेंडू जाईल सीमा पलीकडे, षटकार. नितेश पाटीलच्या मॅच बॅटमधून येतोय हा षटकार. चार मध्ये 16 अव्या होत्या, आता 3 मध्ये 10 करायचे आहेत, 9 चालू शकतात विकेटच्या आधारावर. ते 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पहिले 2 चेंडू डॉट गेले, त्यानंतर नितेशच्या बॅटमधून षटकार आलाय. सागर बाद झाले, मंदार पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पंच काहीतरी सूचना करतायत दिलीप पाटील यांना मला वाटतं. 3 चेंडू 10 धावांची गरज, प्रोफेशनल पंच असतं त्यावेळी तुम्हाला वारंवार सूचनाही केल्या जातात. 3 चेंडू 10 धावांची आता गरज आहे, क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नितेश पाटील हेच सांगतायत, मॅच संपली नाही अजूनही. अजून एक सुरेख फटका कव्हरच्या दिशेने आणि फिल्डिंग चांगली झाली, मात्र बघायचं आहे पंचांचा इशारा काय आलाय. षटकार आहे की चौकार हीच चर्चा पंच करतायत. आणि चेंडू सीमा पार जाईल, 4 धावांसाठी गुड शॉट. काय फटका होता, काय नजाकत होती, काय टायमिंग होता आणि काय ताकद होती. आता 2 चेंडू मध्ये 6 करायचे आहेत, 5 चालू शकतात. नितेश आणि मंदारच्या माहितीसाठी विकेटच्या आधारावरती 5 चालू शकतात, मात्र लिगली 6 धावांची गरज आहे. नितेश पाटील मी मगाशी उल्लेख केला, हा असा खेळाडू आहे कधी मॅचला कलाटणी देईल. आणि प्रवीणला टार्गेट केलं, मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले होते. डीप कव्हरला हिमांशु म्हात्रे होते. इथे 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चला सामना सुरू करा, 5 चालू शकतात. नितेश विकेट तुमचे 2 गेलेत आणि देसाईचे विकेट गेलेत ते 4. टॉस टायगर संघाने जिंकलाय, तर कदाचित स्ट्रायकही घ्यायचे असेल नितेशला, त्यामुळे तो विकेटचं नक्कीच आणि ही खेळाडूकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि काय घडलंय मैदानात. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चारच मिळतील मंदार धावा, रेली नक्कीच करत होते. आता 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे, 1 धाव चालू शकते. काय मॅच आहे, मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेल. डायगर विरुद्ध देसाई, फिल्डिंग चांगली झाली होती, मात्र फिल्डर आपण पाहिलं तर इंटरनॅशनलच्या प्रकारे आपण पाहतो चेंडू आढळल्यानंतर दुसऱ्या फिल्डरकडे चेंडू दिला जातो, मात्र तो प्रयत्न चुकला कुठेतरी आणि चौकार आलाय. आता 1 मध्ये 2 करायचे आहेत, लक्ष द्या. देसाई संघाचे 4 विकेट गेले, टायगरचे 2 गेलेत, त्यामुळे 1 धाव चालू शकते टायगर संघाला, मात्र 1 धाव करावी लागणार आहे. 1 मध्ये 2 हव्या आहेत, 1 केली तरी मॅच जिंकू शकते, मॅच टाय होईल आणि विकेटच्या आधारावरती सामना जिंकेल. गुरु मात्री साहेबांचं आगमन झालं, आमचे आधारस्तंभ, त्यांचं हार्दिक स्वागत. मॅच सुरू करायची आहे, प्लीज प्लीज घाई करा. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. हिमांशूने फिल्डिंग चांगली केली होती, मात्र फेकताना थोडीशी चुकी जरूर झाली आहे. आणि इतकं सोपं नाही आहे चेंडू आढळल्यानंतर लगेच फेकणं. जबरदस्त मॅच, देसाई विरुद्ध टायगर म्हटल्यानंतर मॅच रंगतदारच होते. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे, विकेट विकेटच्या आधारावरती 1 धाव चालू शकते. काय मॅच रंगले, 65 धावा असं वाटलं होत्या, भरपूर धावा आहेत. मात्र नितेश पाटीलचं कौतुक करावं लागेल, वाघासारखा लढलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि तो हेच सांगतोय की मॅच अजूनही संपली नाहीये, मात्र 1 धाव कंपल्सरी करायची नितेश, हे लक्षात असू द्या. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे, 1 चालू शकते. काय मॅच आहे, पहिली मॅच आपण पाहिली, 1 मध्ये 4 हव्या होत्या, 3 चालत होत्या, मात्र 3 धाव घेताना डावळे संघाच्या खेळाडूने 4थी धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो रनआउट झाला. दोन्ही संघाचे विकेट समाप्त झाले आणि टॉसच्या आधारावरती डावळे संघाने मॅच जिंकली होती. नितेश पाटीलने 13 चेंडूमध्ये 27 धावांची मॅरेथॉन इनिंग केली आहे. आता देसाई संघाला एकच प्रयत्न करायचा आहे की 1 धाव वाचवायची कशी, कारण 2 हवे आहेत, 1 चालू शकते. एकच धाव देसाई संघाला वाचवायची आहे टाळ्या उद्या मॅचसाठी. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज, देसाई की टायगर, टायगर की देसाई, याचं उत्तर तुम्हाला मिळेल शेवटच्या चेंडूवरती. 1 चेंडू 2 धावा. आणि इथे राहुलने चूक केली आणि सामना लिगली जिंकलाय. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मॅच
पराभूत झाला असता टायगर संघ, मात्र हार्ड लक म्हणूया देसाई टीमला, अभिनंदन करूया आपण टायगर टीमचा, जबरदस्त कामगिरी टायगर संघाची आणि ते सामना जिंकलाय. टायगरचे सागर पाटील यांचं आगमन झालं, त्यांना विनंती असेल या सागर दादा व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व सागर दादा पाटील, त्यांचं हार्दिक स्वागत. माणिक पाटील यांचं आगमन झालंय, माणिक पाटील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आणि काय रंगतदार मॅच झाली आणि सामना इथे जिंकलाय. कदाचित डायरेक्ट हिट केला असता तर मॅच जिंकली असती, मात्र ऋषी माते थोडेसे नाराज आहेत. अभिनंदन करूया आपण टायगर टीमचं, अभिनंदन करूया शिवाजी पाटील यांचं. हे दोन रनची पॅनल्टी सुद्धा देसाई संघाला लागली. बघा, सांगतायत देसाईचेच खेळाडू आम्हाला सांगतायत की दोन रनची पॅनल्टी, मात्र कदाचित हा चौकारी गेलाय.